शिवसेना में दरार को दूर करने के लिए केदार दिघे ने अपने चाचा आनंद दिघे के समाधि पर जाकर शिकायत की है। उन्होंने इस वक्त कहा कि अभी की जो परिस्थिति निर्माण हुई है उसका एक अच्छा रास्ता निकलना चाहिए। इस परिस्थिति की वजह से जो कुछ उथल पुथल राजनीति और शिवसेना में हो रही है उससे सभी साधारण शिव सैनिकों के मन पर जो भी जवाब आया है उसका हल निकाल कर पहले जैसे एकजुट होकर संघटना में मिलकर काम करे, ऐसा केदार दिघे ने कहा। मी तर खरं म्हणजे आज जास्ती इकडे कोणत्याही प्रकारची भूमिका मांडायला आलेलो नाही। मी माझ्या काकाच्या चरणी आणि दिघे साहेबांच्या चरणी नतमस्तक होऊन एवढंच गाराणं घालायला आलो आहे की आत्ताची जी परिस्थिती आहे त्याच्यामधनं काहीतरी एक चांगली वाट निघावी। हे जे काय संकट या ज्या काय गोष्टी उलथापालथ ह्या राजकारणामध्ये होत आहेत, ह्या शिवसेना या संघटनेमध्ये होत आहेत आणि ह्या सर्वसामान्य शिवसैनिकेच्या मनावरती जो काय दडपण आलेलं आहे, जे काय शिवसैनिकांची भावना आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनावरती जे काय दडपण आहे, ते सध्याच्या स्थितीमधनं ह्या गोष्टींमधनं मार्ग निघावा आणि शिवसेना जशी पूर्वरत होती, सर्वजण जसे एकत्रित होते त्या पद्धतीने ह्या सगळ्यांनी एकत्रित येऊन ही संघटना त्याच पद्धतीने परत एकदा चांगल्या रीतीने कार्य करावं एवढीच एक इच्छा घेऊन मी या दिघे साहेबांच्या चरणाशी आलेलो। नाही साहेब, मी एक आपल्याला विनंती करतो की मी आज बाकी कुठच्याही विषयावरती न बोलता हे सगळं पूर्वरत पहिल्यांदीसारखं व्हावं आणि सगळेजण एकत्रित यावे ह्यासाठी, कारण की दिघे साहेबांनी उभ्या आयुष्यात अनेक संकटं जी त्यांच्यासमोर आली त्याच्यामधनं मार्ग काढलेला आहे आणि ह्या शक्तिस्थानाला एक वेगळं महत्त्व आहे। मला असं वाटतं की ह्या साहेबांच्या चरणाशी गाराणं घातल्यावरती अनेक गोष्टींना त्याच्यामधनं मार्ग निघेल, अनेक संकटांमधनं मार्ग निघेल आणि ही संघटना पुन्हा एकदा सगळे एकत्रित येऊन एक चांगल्या पद्धतीने ही संघटना घडेल। Love you, Deepika. Bye. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।